सर्कल विथ सेंटर ओ आता हे सेंटर ओ आहे द मेजर्स ऑफ अ मायनर आर्क इज वन हंड्रेड टेन डिग्री आता मायनर जे आर्क आहे त्या मायनर आर्कचं जे लेंथ आहे ते किती आहे वन हंड्रेड टेन मग आता इथून इथपर्यंत इत समजा आहे बघा असाच एक इथं आर्क आहे पी क्यू आर नावं दिलेत का त्याचे वन हंड्रेड टेन फक्त मेजर आर्क पी वाय क्यू ह्याचं माप काढा म्हटलं आहे मग आता इथं आपल्याला मायनर आर्क आणि मेजर आर्क हां हां तर आता बघा ह्याचं माप दिलेलं आहे वन हंड्रेड टेन आणि आर्क पी वाय क्यू पी वाय क्यू आता इथं आपण क्यू माप घेऊया एक्स घेऊ हां आता बघा प्रश्न समजून घ्या काय दिलेले आहे इन अ सर्कल विथ सेंटर ओ ह्या सेंटर ओ मध्ये द मेजर ऑफ अ मायनर आर्क इज वन हंड्रेड टेन मायनर आर्क आहे आपण पी एक्स क्यू ही मायनर आर्क गृहित धरू व्हॉट इज द मेजर ऑफ वॉट इज द मेजर ऑफ मेजर आर्क पी वाय क्यू हे बघा पी वाय क्यू हेचं मेजरमेंट काढायचं आहे म्हणजे हे ह्याचं लेंथ किती असेल अँगल हे अँगलचं मेजरमेंट किती आहे हे आपल्याला इथं काढायचं आहे समजलं तर मग आता हे पहिला क्वेश्चन जसा होता तसंच आहे इथं सुद्धा मग काय करावं लागेल तुम्हाला गिवन इन्फॉर्मेशन हे बघा गिवन इन्फॉर्मेशन मग आता गिवन इन्फॉर्मेशन मध्ये काय दिलेलं आपल्याला तर मेजर ऑफ मायनर आर्क मग काय लिहावं लागेल ला। मायनर आर्क इज इक्वल टू वन हंड्रेड टेन डिग्री आणि आपल्याला काय माहिती नाहीये मेजर आर्क किती आहे ते माहिती नाही मग त्याला क्वेश्चन मार्क देऊन टाका मग आता काय करायचं हे मेजर आर्क मेजर आर्क आणि मायनर आर्क ह्यांचं जे काही टोटल आहे ते थ्री हंड्रेड सिक्स्टी डिग्री असते बरोबर आहे म्हणून आपल्याला काय लिहावं लागल ला ला? मेजर ऑफ आर्क किंवा आपल्याला इथं काय लिहावं लागेल ला तर ला ला? नाव तर दिलं नाही मायनर आर्कचं म्हणून मायनर आर्कच लिहायचं मेजर ऑफ मायनर आर्क इज इज इक्वल टू वन हंड्रेड थांबा प्लस प्लस मेजर ऑफ मेजर आर्क इक्वल टू थ्री हंड्रेड सिक्स्टी डिग्री ही स्टेप समजली फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ चार स्टेप समजल्या आणि मग आपल्याला जे मेजरमेंट दिलेले ते लिहा इथं लिहावं लागेल वन हंड्रेड टेन मायनर आर्कचं दिले मेजरमेंट वन हंड्रेड टेन प्लस मेजर आर्कचं माहित नाही माहीत नाही म्हणून तसंच लिहा मेजरमेंट ऑफ मेजर आर्क मेजर आर्क आणि पुन्हा इज इक्वल टू थ्री हंड्रेड सिक्स्टी डिग्री अरे मग समीकरण तयार झालं हे इथं ॲडिशनमध्ये तिकडे जाऊन सबस्ट्रॅक्शनमध्ये होईल मग काय होईल मेजरमेंट ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू थ्री हंड्रेड सिक्स्टी डिग्री मायनस वन हंड्रेड टेन डिग्री आणि ह्याच्यातून जर तुम्ही सबस्ट्रॅक्ट केलात तर काय येईल टू हंड्रेड फिफ्टी डिग्री धिस इज आवर आन्सर